एवढा मोठा याला एवढासा भेटला एवढासा. चला दुसरीकडे बघूया. नमस्कार मंडळी. तर आता आलोय हळंदा खाणाय, म्हणजे एक कंदमुळे हळंदा हे कंदमुळ खाणायला आलोय. तर हळंदा हे कंदमुळ तसे तर जंगलात म्हणजे रानात भेटतात, पण म्हणजे इथं जरा झाड आहे ना आपल्या घरांच्या खाली, तर तिथं जास्त हळंदे तर ते खाणायचे नाही का. तर हळंद्याचा वेळ दाखवतो आणि हळंदा हे कंदमुळ ते पण दाखवतो तुम्हाला. तर चला बघूया. तर मित्रांनो, इथं आहेत दोन चार वेलत, इकडं आहेत त्या साईडला पण दोन चार वेलत नाही का. तर हे हळंद्याचं पान असतं, म्हणजे पानात आणि हे त्याचा वेल आहे नाही का, असा वेल असतो. हे छोटे असं तीन पानं असतात आणि वेलाचा रंग असा लालसर असतो नाही का. तर हळंदा खाण्यापूर्वी मी माझी ओळख करून घेतो. मी नावनात मेहमाने स्वागत करतो या व्हिडिओमध्ये. तसंच आज आपल्या बरोबर आहे नीते पाठे माझा इकडं. चले खाणायचं ना. तर आपण आता काडी काढली, म्हणजे आपलं हत्यार, हळंदा खाण्याचं हत्यार काढले. चला खणूया. आणि इकडं आपल्या जॉईंट झाले, आपण आदिवासी लोक जंगलामध्ये पहिले राहायचे, त्यावेळेस ते कंदमुळं खायचे, कंदमुळं खाऊन ते पोट भरायचे. ती आता आपण परत एकदा प्रयत्न करू, बरं आपल्याला ते पचतंय का. सगळं आता जगामध्ये हायब्रिड खाणं झालेलं आहे, पिझ्झा बर्गर हे सगळं खाण्यामुळे ही जुनी परंपरा बंद झालेली. तर ही आपण परत एकदा या जगामध्ये आणण्याचा प्रयत्न करू. या पटकन प्रथम आता आपण हायंदा शोधू. जय मामा खणून दाखवणार तुम्हाला आता. हा बघा याच्यामध्ये थोडा इथं गोम सापडले, ती गोम जर का चावली तर माणूस दोन तीन तास तरी काढणार. बघा इथे त्याची पालं असतात, म्हणजे पानं असतात. आता जय मामाला आले खाणे कुणी कुणी का करते. एक भेटले आले अजून आपल्याला चार पाच नाही, भरपूर भरपूर खाणायचे. हा बघा हा हायंदा हायंदा आपल्या भाषेत हायंदा याला इंग्लिश मध्ये काय म्हणजे तेवढा काही आपला अभ्यास नाही. चल दुसरीकडे जाऊ. इथं एक परत हा बघा हे त्याचं पान असतं आणि प्रत्यक्ष आपण पाहू शकता याची पानं कशी असतात. आणि आदिवासी लोक आयुर्वेदिक औषध म्हणून ही अशी कंदमुळं खातात वर्षातून एकदा तरी. तर बघूया आपण नवनात खणतोय आणि कस निघत. लहानपणी जो खेळ खेळायचो तो आता तरुणपणात दाखवतोय. लहानपणात आमचे दिवस अशी कंदमुळे खणण्यात जायचा. हा निघाल्याय बघा दुसरा दुसरा आपल्याला आता भरपूर खाणायचे, ते नंतर दाखवतो तुम्हाला खणून. तर चला बघूया. एवढा मोठा याला एवढासा भेटला एवढासा. चला दुसरीकडे बघूया. चल मोठा भेटलेला आहे बघा, एवढा भेटलेला आहे आपल्याला आता हळंदा. आम्ही हायंदा म्हणतो हा. मित्रांनो, आपल्याला एवढे हांदे सापडले, म्हणजे हायंदे सापडले आमच्या भाषेत सांगायचं झालं तर. आणि हा त्याचा वेल आहे, हा काय परत लावू शकत नाही. एकदा हांदे काढून घेतला हा मारणार होते, त्याकरता दाखवा आणलाय तुम्हाला फक्त. त्याचप्रमाणे जय मामाने किंवा निल मामाने जे आदिवासी भागाचा उल्लेख केला, तसाच मी आदिवासी भागातला आहे आणि आदिवासी आहे, त्यामुळं हा कंदमुळांचा व्हिडिओ. आणि हे कंदमुळं तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद, टेक केअर.